नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या पाककला या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज इथे मी तुम्हाला मस्त अशा टम्म फुललेल्या पुऱ्या आणि त्याचसोबत सोल बटाट्याची भाजीसुद्धा करून दाखवणार आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. यासाठी एक मोठा बाऊल एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही जेवढ्या माणसांसाठी करणार असाल तेवढं तुम्ही पिठाचं प्रमाण इथे कमी अधिक करू शकता. त्याचसोबत मी इथे 2 चमचे एवढा बारीक रवा घालून घेतलेला आहे. बारीक रव्यामुळे पुरी छान अशी टम्म फुलली जाते आणि जास्त तेलकटसुद्धा बनत नाही. त्याचसोबत मी यामध्ये घालून घेतलेली आहे 1.5 चमचा एवढी साखर. साखरेमुळे पुरीला छान असा कलर येतो आणि छान अशी चकाकी येते. यासाठी आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. त्याचसोबत मी यामध्ये घालून घेणार आहे चवीनुसार मीठ. आपले महाराष्ट्रीयन सण म्हटले की सर्वात अगोदर पुरी भाजीचा बेत केला जातो, तरी म्हणून मी आज तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर केलेली आहे. तर पहा, यामध्ये मी 1 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्ही गरम तेलाचं सुद्धा मोहन वापरू शकता, यामुळे पुरी छान अशी खुसखुशीत बनते. पण मी इथे थंडच तेलाचा वापर केलेला आहे. आता हे सर्व आपल्याला हाताने चांगलं चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. तर पहा, मी अशा पद्धतीने पीठ, रवा हे सर्व टाकलेलं साहित्य एकत्र करून घेत आहे. असा गोळा याचा तयार झाला पाहिजे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदम पातळसुद्धा आपल्याला हे पीठ मळायचं नाही. अशा पद्धतीने जर का तुम्ही पुऱ्या बनवलात तर अगदी 2-3 तास पुऱ्या छान अशा टम्म फुललेल्या राहतील आणि जास्त तेलकटसुद्धा बनणार नाही. तर पाहू शकता इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण इथे सोल बटाट्याची भाजी करून घेऊया. तर यासाठी मी कढई गरम करून घेतलेली आहे. बटाटे मी अगोदरच कुकरमध्ये उकडवून घेतलेली होती 2 बटाटे. आता यामध्ये तेल घालून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. मी इथे 1.5 पळी एवढं तेल वापरलेलं आहे. तर पहा, तेल छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी घालून घेणार आहे 1/2 चमचा मोहरी. मोहरी छान अशी तेलामध्ये तडतडून घ्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये मी घालून घेतलेलं आहे हिंग. 1/2 चमचा एवढा हिंग घालून घेतलेला आहे. 2 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत. म्हणजे मिरचीचा जो तिखटपणा असतो तो तेलामध्ये छान असा पूर्णपणे उतरतो आणि भाजी तिखट बनते छान. आता यामध्ये मी 1/2 कांदा घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला. इथे मी 2 बटाट्यांची भाजी करून दाखवणार आहे. यासाठी मी 1/2 कांदा घातलेला आहे. तुम्ही जर जास्त कांदा खात असाल तर तुम्ही इथे 1 पूर्ण कांदासुद्धा घालू शकता. तर पहा, कांद्याचा रंग छान असा बदललेला आहे. पाहू शकता सोनेरी रंगावरती आलेला आहे. आता यामध्ये मी घालून घेतलेला आहे बारीक चिरलेला टोमॅटो. टोमॅटोच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, नाहीतर भाजी पूर्ण इथे आंबट बनून जाईल. त्याचसोबत यामध्ये मी घालून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीरसुद्धा मी या फोडणीमध्येच घातलेली आहे, कारण का कोथिंबीरचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो. त्याचसोबत 1/2 चमचा मी इथे आलं लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे. आलं लसूणची पेस्ट जर तुम्हाला घालायची नसेल तर नुसती तुम्ही यामध्ये लसूण जरी का ठेचून घातली तरीसुद्धा चालेल. तर पहा, मी टोमॅटो वगैरे सर्व मऊसर असं करून घेतलेलं आहे. पाहू शकता आता यामध्ये मी हळद घालून घेणार आहे. 1/2 चमचा मी इथे हळद घालून घेतलेली आहे. हळद चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तर पहा, मी हळद यामध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे. आता यामध्ये मी
कापून घेतलेली बटाटी यामध्ये घालून घेत आहे. हे मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून बटाटी चांगली शिजवून घेतलेली होती. जास्त सुद्धा शिट्ट्या करायच्या नाही. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त सुद्धा आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची नाही, नाहीतर बटाटा पूर्ण बारीक होऊन जाईल. तर पहा, 1 मिनिटभर मी ही भाजी छान अशी परतवून घेतलेली आहे. जास्त जोर देऊन सुद्धा परतवायची नाही. आता यावरती झाकण ठेवून 2 मिनिटासाठी मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. तर पाहू शकता आपली भाजी इथे मस्त अशी शिजलेली आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. हे पहा, छान अशी फळफळीत भाजी बनून तयार झालेली आहे. कुठेही चिकटपणा आलेला नाही आहे या भाजीला. आता मी यामध्ये घालून घेणार आहे ओल्या नारळाचं चव. इथे तुम्ही शेंगदाण्याचा कुटचा सुद्धा वापर करू शकता. इथे ओल्या नारळाचा चव मी वापरलेला आहे. तर पहा, आपली इथे सोलबटाट्याची भाजीसुद्धा बनून तयार झालेली आहे. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. तर पहा, पीठ आपलं छान असं फुगलेलं आहे. म्हणजे आपण यामध्ये रवा घातलेला होता तोसुद्धा छान असा फुललेला आहे. आता याचा छोटा गोळा काढून घ्यायचा आहे एक, आणि याची पुरी लाटून घ्यायची आहे. पुऱ्या लाटण्यासाठी मी इथे तुम्हाला 2 पद्धती दाखवणार आहे. एक असा छोटा गोळा काढून पुरी लाटून घ्यायची आहे. आणि ज्या वेळेला आपण पुरी लाटतो त्यावेळेला पुरीला जास्त तेल, जास्त सुकं पीठसुद्धा लावायचं नाही, यामुळे पुरी ताट बनते. आता दुसरी पद्धत म्हणजे इथे मी चपातीचा गोळा घेतो, त्यापेक्षा थोडा मोठा असा गोळा घेतलेला आहे. आता याला कोरडं पीठ लावून मोठी आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. जर कोणाला गोल पुऱ्या लाटता येत नसतील तर त्यांच्यासाठी छान अशी ट्रिक आहे ही. तर पहा, मी इथे गोल अशी एकच मोठी चपाती लाटून घेतलेली आहे. याची जाडी पण तुम्ही पाहू शकता. ही जास्त जाड किंवा जास्त पातळसुद्धा आपल्याला लाटायची नाही. जर का तुम्ही पातळ लाटलात तर तुमच्या पुऱ्या इथे कडक बनतील. हे पहा, मीडियम साईजमध्ये मी इथे ही चपाती लाटून घेतलेली आहे. आता एक धारदार असं ग्लास घ्यायचं आहे आपल्याला. तुमच्या घरामध्ये वाटी असली तर वाटी घेतलात तरी चालेल, किंवा डब्याचं झाकण घेतलात तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने आपल्याला हे ग्लास यामध्ये रुतून घ्यायचं आहे आणि गोल फिरवायचं आहे. यामुळे छान अशा गोल गोल पुऱ्या बनून तयार होतात. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व पुऱ्या इथे बनवून घेते. हे पहा, मस्त अशा गोल पुऱ्या बनून तयार झालेल्या आहेत. आपण ज्या वेळेला तळणार असू त्यावेळेला थोड्या थोड्या पुऱ्या लाटून घ्यायच्या अगोदर. जास्त पुऱ्या लाटून ठेवलात तर त्या सुकतात आणि त्यामुळे सुद्धा पुऱ्या इथे ताड बनतात, कडक बनतात. तर यासाठी जेवढ्या आपल्याला तळायच्या आहेत तेवढ्याच आपण इथे लाटून घ्यायच्या आहेत. आता पुऱ्या तळण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला पुऱ्या हाय फ्लेमवरती चांगल्या तळून घ्यायच्या आहेत लालसर रंगावरती येईपर्यंत. तर पहा, तेल छान असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये पुरी घालून पुरी छान अशी तळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अजिबात मीडियम किंवा लो करायची नाही. जर तुम्ही मीडियम टू लो फ्लेमवरती पुऱ्या तळलात तर पुरी तुमची कडक बनेल आणि त्याचसोबत तेलकटसुद्धा होईल. तर मी इथे हाय फ्लेमवरती पुऱ्या छान अशा तळून घेते लालसर रंगावरती येईपर्यंत. तर पाहू शकता पुरी छान अशी टम्म फुललेली सुद्धा आहे आणि पुरीला छान असा लालसर रंग आलेला आहे. आता इथे बाकी सर्वसुद्धा पुऱ्या मी तळून घेणार आहे.
गॅसची फ्लेम आपल्याला अजिबात लो करायची नाही, लो केला तर पुऱ्या तेलकट बनतील. तर पाहू शकता ह्या पुऱ्या सुद्धा छान अशा मी लालसर रंगावरती तळून घेतलेल्या आहेत. आता या सुद्धा काढून घेते. तर तुम्ही इथे पाहू शकता पुऱ्या किती छान अशा टम्म सुद्धा फुललेल्या आहेत आणि तेलकट सुद्धा झालेलं नाही आहे. अगदी 2 ते 3 तास ह्या पुऱ्या छान अशा टम्म फुललेल्या राहतील ही ट्रिक वापरून जर का तुम्ही पुऱ्या बनवलात तर. तर मग आजची ही पुरी भाजीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग उद्या भेटूया नवीन रेसिपींसहित पाककला या यूट्यूब चॅनलवरती. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.